हे गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर कसे आहात सर्व? मी वैरवंगी चटपटे तुमचं स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आता वाजलेत 5 सकाळचे आणि फायनली बॅगा बघा, बॅगांवर तर कळत असेल की आम्ही चाललो मुंबईला, बॅक टू मुंबई. आणि मॉर्निंगचे होतं तर मी बोलली हा ब्लॉग शूट करण्याचं रिझन पण सांगते तुम्हाला. मी शूट करणार नव्हती ट्रॅव्हलिंगला, तुम्हाला माहिती एवढी ट्रॅव्हलिंग शूट नाही होत, पण मला हा शूट करायचं कारण की माझ्या मम्मीला सांगितलं नाही की मी मुंबईला येते. मम्मीला सांगितलं मी उद्या, म्हणजे पोहोचणार आहे आज ना, तर मी सांगितलं उद्या येणार आहे, तर तिला एक सरप्राईज होऊन जाईल की मी मुंबईला येते. त्यासाठी शूट केलंय की तिचं कॅप्चर करता येईल मला. आणि आता निघतोय, हे लोक सगळे गाडीने चालले, तर आम्ही लोक आमच्या शेरांनी चाललो 4 जण. तर रमण खाली जे होते मी, आम्ही जस्ट जेवून आलो आणि फक्त आता ब्लॉग शूट केला, कारण की हे लोक आता जातील दुसऱ्या गाडीतून, मग मला ह्या लोकांना भेटायला भेटणार नाही. सो आता ह्या लोकांना भेटते आणि आता खाली जातो, कारण की बॅगा ठेवायच्या टेम्पोमध्ये, ह्या 3 बॅगा टेम्पोमध्ये ठेवायच्यात. सो आता आम्ही पहिलं खाली जातो आणि तुम्हाला थोड्या वेळात मी भेटते. बाय बाय गाईज, आय नो, बाय, येस, मिस यू टू, बाय. आम्ही तुला जास्त मिस करू, ठीक आहे, बाय बाय, मिलते हैं जल्दी, रुक रुक रुक, मिलते हैं जल्दी. चिपकली कशी बघा, एक चिपकली असेल तशी चिपकली. येस, आम्ही लवकरच भेटू, मिस करू, कारण की 16-17 दिवस झाले आम्ही सोबत आहे, तर ती सवय झाली आहे. तर आता लेट खूप झालं आणि मेन बॅगा राहिल्यात आमच्या, तर आम्ही खाली जातो आणि थोड्या वेळात लगेच भेटू. कसलं कचकचून पॅक झाली बॅग ही, पकड कचकच ही बघ, झाला याच्यात गेली तर कशी जाणार, पडणार नाही ना बॅगा. हे सगळ्या वरती जातात. अरे बाय कर पिल्लू, बाय बाय बाय, सी यू सून. दरवाजा लाव पहिला, नाही झाले पाहिजे बघ, पाठवतो बघ, इथं हिला बघ, हिला बघ. बाजूला ये, बाजूला बाजूला, बाय पिल्लू, बाय, इथे बघ इथे बघ, लाडकर माझे, पादे 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 आणि पादे लवकर, पादे, बाय बाय. असं मी कसं शिकवलंय, कसं शिकवलंय तू, ये हा मला भेटायला, भेटायला ये हा, मी येऊ की तू येऊ, तुम्ही या तुला तुम्ही जेवायला, खतम संपलं, मी झोपेत आहे, मला काय बोलायचं नाही. फायनली निघालोय, आरती जोरात लागलं मला, इथे जोरात लागलं. मी काय बोलतो, हा या पण या कंट्री ऐकला मी थोडस काहीतरी, हे गाडीचे पेपर आहेत. बघू दे कशी दिलीस, अशी दिली, सगळे चालले इकडचे तिकडे होतात. बाय 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 बाय, नीट जा, पोचला फोन कर, येस मिस यू टू, बाय बाय. बाय बाय सागर, लवकर भेटू, चलो बाय बाय बाय. आता इथून निघतो आम्ही आणि मध्ये मध्ये कुठे थांबलो, बाहेर ना, नाहीतर आपण डायरेक्ट मुंबईला गेल्यावरच भेटू. मला नाही वाटत आम्ही कुठे कुठे मध्ये थांबू जेवायला, कारण की आता जस्ट जेवू जेवणार आहे लोक. अच्छा, अतिश नाही जेवलाय ना, अतिश नाही जेवलाय,
पण आम्ही म्हणजे असं बघू तरी कसं काय ते. आता इकडनं डायरेक्ट तर निघायचं आणि डायरेक्ट मोर्या मंगल मूर्ती मोर्या अंबे माते की जय साई बाबा की जय. एक विजय असो. आता आपण डायरेक्ट मुंबईला गेल्यावर भेटू आणि मम्मी मेन तर मम्मीचे एक्सप्रेशन सरप्राईज काय कसं असणार आहे ते बघायचं आहे. त्यासाठी हा व्लॉग आहे. पोगोची बॅग कुठे पोगोची बॅग टाकली बॅगोची नीट ठरावा टिपाण्या वाजवू नका हे लोक का थांबलेत कारण की बटाट्याचा यशू आणि कल्लू थांबला येते. बाय आता माझी तर चौघांच्या गेल्या असेल तर घरी गेल्या असेल गाडी घेऊन काय बाबा बाय त्या चौकी जरी बॅगा घेऊन गेला असेल तर घरी गेल्या असती गाडी त्यांना सोडायला. फर्स्ट हॉल्ट सीएनजी भरायला फर्स्ट हॉल्ट होल्ट हॉल्ट होल्ट होल्ट कसं हॉल्ट नाही अड्या करतो मला फर्स्ट हॉल्ट हॉल्ट असं हॉल्ट हॉल्टच बोलली मी फर्स्ट हॉल्ट सीएनजी भरायला. एकदा सीएनजी फुल केली तर टेन्शन नाही. किती घाण झालं आमचं शेरा बापरे. थ्री आवर्स लेटर थांबलोय. आता ते पण 12 वाजता कुठेच नाही थांबलो कारण की जे पुढे आम्हाला ट्रॅफिक भेटलं ते भरपूर ट्रॅफिक होत. हे उतर मयुरी अरे ये ना मस्त करणं पाणीपुरी खातोय दुपारच. हा आतिश तू काय पण खाशील ना आता खाऊन वगैरे झालंय. लाईटलीच खाल्ले कारण त्या लोकांना शोला जायचंय आणि मला मानपूरला सोडायचंय. मग त्या लोकांना लेट होणार म्हणून कुठे थांबलोच ना. आता थांबलोच ना तर हवा भरतोय आणि आतिश वगैरे वॉशरूमला गेला कारण की कुठेच आम्ही गाडी थांबवलीच नाही. फक्त एका स्पॉटवर गाडी थांबवली होती सकाळी जे 5 वाजता निघालोय 5:15 ते आत्ता थांबलो. ते पण कांदिवलीला थांबलो आणि त्याच्या आधी आतिश आणि बाबूभाई फक्त चाय प्यायला थांबले होते तेवढेच. बाकी कुठे थांबले नव्हते कारण की मध्ये जो ट्रॅफिक भेटला आम्हाला एवढा ट्रॅफिक भेटला की थांबताच आलं नाही. ज्या हॉटेलला थांबायचं होतं ते पण नाही भेटलं थांबायला. मग आता इकडेच नॉर्मल सँडविचवाला दिसला म्हणून थांबलो पण सँडविचवाला नव्हता बाजूला. तो कुठेतरी बाहेर गेला होता. पाणीपुरीवाला होता पाणीपुरी खाल्ली आणि लगेच निघालो. म्हणजे पोटाला थोडासा आधार काहीतरी दिला आहे. पहिल्यांदा अशी दुपारी पाणीपुरी खाल्ली. दुपारी 12 वाजता वगैरे एवढं कधी खात नाही. मग आता घरी जाऊ आणि बघू. हे लोक तर शोला चालले तर मला पटापट सोडतील वटवतील. माझी बॅग तर गेली आहे पुढे टेम्पोमध्ये टाकलेली. ती मी आज काय कलेक्ट नाही करणार. अमनच्या घरी ठेवेल. अमन जेव्हा तो येईल तेव्हा घेऊन येईल कारण की आज त्यांना खूप धांदळ आहे धावपळ चालू आहे कारण शोला जायचं आहे त्यांना लगेच त्यासाठी. आता आपण डायरेक्ट घरी गेल्यावरच मे बी हे जे हॉटेल आहे ना सारा स्टार इंडिया मधलं वन ऑफ द बेस्ट हॉटेल आहे. इंडिया मधलं भाई बेकार वन साइड लॉबीज येतो वरती चावी देऊन टाका येणार आपली पण BMW पेक्षा कमी नाही. हमारा इथपर्यंतच होतं. हेअरबँड मस्त लाव आणि मग जाऊया.
कसा आहेस? मग मला आवाज नाही दिलास ते विचारलं ना, तू कधी आली काय कसं काय? हा मी काय बोलते, विसरलास काय? मला फोन पण नाही केलंस तू एक पण. काय? अरे पण मला फोन नाही केलास तर एवढ्या दिवसात. मग तुला माझी आठवण नाही आली? अरे आठवण नाही आली का? टाकले मग. हाय कुठे? हा बरोबर आहे, हाय कुठे? आठवण कुठे? अरे आठवण 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 विचारतायत ते. हे सोना तिथे त्यांचं हे तसं नाही करायचं, दरवाजा नको. ते काम करतायत ना. फायनली घरी आली आम्ही आणि मम्मीचा फोन आला होता की दोन फोन येऊन गेले. एक फोन सकाळी आला होता, मी उचलला नाही. तिला असं दाखवलं की मी झोपली आहे. सेकंड आला रिक्षात होती तेव्हा. तर तुम्ही बघितलं, तुम्ही बघितलं मी रिक्षाने आली, रिक्षाचं दाखवलं. ती गाडी अमन शेरा घेऊन डायरेक्ट सहारा हॉटेलला गेला, त्याचा शो आहे सेकंड. तर ते टेम्पो यायला लेट येणार होता आणि आम्हाला लेट झाला ॲक्च्युली. तर मग येऊन जाऊन त्यांना 3 वाजता म्हणजे पोचले नसते ते लोकं, 1 वाजला होता तिकडे. तर मग त्यांनी विचार केला की तू आम्ही डायरेक्ट हॉटेलला थांबतो. आणि पव्यादादा होता, पव्यादादासोबत मी ऑटोने म्हणजे बांद्रापर्यंत त्यांच्या गाडीतून आली आणि त्यांच्या गाडीतून नंतर मग आम्ही लोकं ऑटो करून इकडे आलो. तर मी ऑटोने डायरेक्ट घरी आली आणि मग ना असं खूप दमल्यासारखं झालं होतं. असं वाटलं की ट्रॅव्हलिंग नको, म्हणजे झोपूनच आली होती. असं नाही की मी कुठे बसून गाडी चालून वगैरे, पण ते उन्हातून आहे ना ट्रॅव्हलिंग नको नको वाटते. तर मग तसंच झालं, दमल्यासारखं झालं. मग आली पहिलं फ्रेश वगैरे झाली आणि मी म्हणजे तेच मेली घरी पोचले वगैरे. आणि मम्मीला अजून माहिती नाही, मम्मी ती विचारलं कधी निघणार आहेस? मी बोलली उद्या निघणार आहे, म्हणजे आज निघणार आहे, उद्या सकाळी पोचेन असं सांगितलं मम्मीला. तर ती आल्यावर सरप्राईज रोहनला सांगितलं आहे, कारण की त्याला माहिती स्नॅप बीप हे स्टोरी वगैरे बघतो तर त्याला माहिती आहे मम्मी काय स्टोरी विरी बघत नाही, त्यामुळे मम्मीला एवढं काही समजणार नाही. तर मम्मी आता वाजलेत 2:30 झालेत, तर आता वाजलेत 2. तर मम्मी यायला टाईम आहे, तेचपर्यंत आता मी झोपते प्रॉपर, कारण की झोप नाही झाली माझी. तर मग आता फ्रेश वगैरे होते, झोपते आणि मम्मी आल्यानंतरचे रिॲक्शन आपण बघू कसे असणार. कारण की मला असं वाटतं तिला दरवाजावरनं कोण आहे आतमध्ये ह्याच्यावरनं तर कळेलच की मी आली आहे करून. तरी बघू कसं काय असणार आहे, मला नाही माहिती काय काय रिॲक्ट करेल ती. तर आता ती डायरेक्ट मी ती आल्या मम्मी आल्यानंतरच मी तुम्हाला भेटवेन तिचे रिॲक्शन काय असेल आणि मग डायरेक्ट आम्ही ब्लॉग एंड करू. आणि हे टेम्बू दिसतोय तुम्हाला? मला नाही माहिती तुम्हाला दिसतोय की नाही, पण दिसतोय टेम्बू. काल जेव्हा आम्ही सकाळी निघालो तेव्हा ते आरतीचं तर दाखवलं ना, ह्या दोघी पळत पळत आल्या. तर दोघी पण सोबत पळत आल्या तर आरतीचं डोकं लागलं मला, तर तेव्हा एवढं दुखलं मला. पण तेव्हा मी असं काही रिॲक्ट नाही केलं, पण नंतर कळलं की आई शपथ मला टेम्बूक आला आहे. तर आता तर टेम्बूक मला आत्ता दुखतोय हात लावल्यावर. तर आता काय माहिती कधी जाईल ते, की असं टेम्बूकच राहणार आहे. तर मध्ये प्रेमापोटी सगळ्या गोष्टी पचवाव्या लागतात, तसं मी पचवून घेतलं. आता आपण थोड्या वेळात भेटू, म्हणजे आपण आता डायरेक्ट मम्मी आल्यावर भेटू, मम्मीचे रिॲक्शन दाखवून कसं. तेचपर्यंत मी झोपते, आता भेटू. मला हलकड बोलली तुझ्यामुळं, तू बी हलकड झालीस ना. बबलू फोन केलेला बबलू, बघ तुझ्यामुळं मला काय बोलली. झोपा करे मी काय थोबडा बघू दे उद्गुगड. आणि माझ्या फोन केला मला, म्हणजे मम्मी नाही मी उद्या येईन. काय ग कधी आलीस? गोरी झालीस का तिकडं? रोहन मम्मीचे रिॲक्शन बघितले कसे होते आणि तेव्हा मी खूप गाढ झोपेमध्ये होती. त्यामुळे मी मला म्हणजे काहीच नाही, फक्त मला एवढं डोक्यात होतं की मम्मी आल्यावर ना ॲक्च्युली कडीवर दरवाजा ठोकल्यावर मला उठवायचं आहे, कारण मम्मी येणार आहे हे मला माहिती होतं. सो मी खूप गाढ झोपत होती, तर तेच तेव्हा आल्यानंतर मग मम्मीसोबत आता गप्पा गोष्टी चालू होत्या माझ्या, बोलत बसली होती. आणि त्याच्यामध्ये आता माझी झोप उडाली, तरी पण माझी झोप पूर्ण नाही झाली, सो मी परत झोपेन मला असं वाटतं. तर तेच सांगायचं होतं की छान वाटतं. मम्मी पण एकदम अशी हल्लो
असं हलकट माझ्या मम्मीची येते होतं बोलतो ना प्रेम प्रेम आणि हलकट माझ्या मम्मीला कुठला शिवाय येत नाही हलकटी शिवाय कधी कुत्री पण बोलत नाही किंवा असं काय नाही म्हणजे आमच्या घरात असं काय आहेच नाही तर फक्त एकच तोंडात असतं हलकट सो ती तेवढं बोलली हलकट म्हणजे मी फोन केला होता आणि तो मला बोलली की तू सुरतला आहे शॉपिंग करायला चालली आणि तो मुंबईला आहे असं असं तिचं झालं तर असं असं झालं मम्मीचा रिॲक्शन आणि मी काहीच नाही मी झोपेत होते म्हणून काहीच दाखवलं नाही मी माझं फेस कारण की मी एक असं लिटरली अशी बघत होती असं चालू होतं पण मला हायते शूट घ्यायचं होतं म्हणून असं होतं आता परत खाली गेली आता काय कर काय आणणार आहे जेवण त्या बनवणार माहिती नाही तिला ती पनीरच बोलत होती मी पनीरचं नाव घेऊ नको पाणी पनीर मला खायचं नाही आणि चार पाच दिवस तर डाळ खिचडी खात होतं त्यामुळे ते पण नाही खायचं तर आता काय आणायला गेले काय माहिती नाही आज मंगळवार आहे तर मंगळवारी वेजच बनतं वेजच बनवेल काहीतरी उद्या जर नॉनव्हेज असेल तर आता बघू आल्यानंतर मग ते काय आणलं ते माझ्याकडून नाही आहे हे खास शेराच्या चावीसाठी आहे टुगेदर फॉरएव्हर आमार मी नाही दिलंय तिने दिलंय तिने दिवस संपलेला आहे आणि मग अशी बघितलं मी झोपली होती कारण खूप डोळ्यावर झोप होती आणि असं उठूच वाटत नव्हतं मम्मीने जबरदस्ती उठवलं मग अशी 9 वाजता की 9 नाही 9:30 उठ आता उठ जेवायचं वगैरे असं तसं तर झालं दिवस संपला मम्मीला सरप्राईज दिलं कसं वाटलं मम्मी सरप्राईज कसं वाटलं फसवलीस मला फसवलीस आणि रोहन तुला कसं वाटलं मला बघून काय दया कसं वाटलं रडू बिडू आलं तुला नाही अरे यार नाही बोलतोय पण त्याने माझ्यासाठी आणलं त्यानेनं आणलंय त्याची फ्रेंड आहे त्याने तिने गिफ्ट म्हणजे गिफ्ट नाही बोलता येणार तिने किचन पाठवलंय त्याच्यावर लिहिलं आहे टुगेदर फॉर एव्हर मयुरी अमन आणि हॅशटॅग आहे अमन युरी हे तिने मला पाठवलं होतं लास्ट टाईम हॅशटॅगचं की हे चांगलं हॅशटॅग आहे वगैरे असं तर ते अमन युरीचं हॅशटॅग तिने खाली लिहून पाठवलं तिने सांगितलं की आपल्या शेराच्या गाडीला किचन चावी काय रे शेराच्या गाडीला शेराला आपल्या चावीला आपल्या शेरालाच्या चावीला ते किचन दिलं तिने तर मस्त आहे आणि पप्पा पण आमचे शॉक झाले जेव्हा मी आले आणि मी जस्ट फ्रेश व्हायला गेली होती आणि पप्पा आतमध्ये आले आणि पप्पानी मला बघून असं रिॲक्शन घेतले नाही कारण की मोबाईल दुसरीकडे होता तर पप्पा पण असे एकदम शॉक झाले अरे तू तर परवा येणार होतीस ना असं तर मम्मी बोलली मला पण तिने असंच बोलली आणि आज आली तर असा झाला आपला आजचा ब्लॉग मुंबई दौरा त्यात मम्मीचं ते सरप्राईज आणि दिवस संपलेला आहे म्हणजे जेवण खाऊन सगळं झालंय आणि आता मी ब्लॉग एंड करते तर तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत पाहिला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या ब्लॉगला लाईक शेअर करा आणि आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये तेचपर्यंत टाटा बाय बाय खतम